आपल्यासाठी घेऊन येतोय शेतीचे काही नवीन नवीन तंत्रज्ञानावर व्हिडिओ, मुख्यत्वे करून कीड नियंत्रणाबद्दल व्हिडिओ. शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील बरेचसे शेतकरी असे आहेत की ते किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बरेचसे असे महागडे केमिकल्स वापरतात, कीटकनाशक वापरतात, परंतु त्यांना फारसा असं काही मोठ्या प्रमाणात त्यांना प्रादुर्भाव त्याचा आटोक्यात आलेला आहे असं जाणवत नाही. त्यामुळे शेतकरी मित्र फारसा त्रस्त आहे. मित्रांनो, बरेचसे असं काही तंत्रज्ञान आहे की जे शेतकरी त्याच्याबद्दल आणखी ज्ञात नाही, त्याचबद्दल आज आपण महत्वाचा हा व्हिडिओ बघणार आहोत. महाराष्ट्रातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मित्रांनो अशा कमेंट्स केल्या की तुम्ही नवीन नवीन तंत्रज्ञानावर व्हिडिओ काढताय, तर असं काही तंत्रज्ञान आहे का जे कीड नियंत्रणामध्ये खूप लो कॉस्ट टेक्नॉलॉजी मध्ये असेल? हो मित्रांनो, निश्चितच आहे. लो कॉस्ट टेक्नॉलॉजी मध्ये स्प्लॅट टेक्नॉलॉजी सारखे जे तंत्रज्ञान आहेत, कामगंध वापरून जे तंत्रज्ञान कीड नियंत्रणामध्ये फायदेशीर ठरते, ते सध्या या जगामध्ये उपयोगी आहे. तुमचं खरीप पीक असो, रब्बी पीक असो, आणि तुम्ही जर सतत पालेभाज्या पिकांचं जर उत्पादन घेत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्वाचा ठरणार आहे. बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत की त्यांनी वेगवेगळे तंत्रज्ञान कीड नियंत्रणासाठी शोधून काढले. यात एक महत्वाचं तंत्रज्ञान म्हणजे मास डिस्ट्रप्शन टेक्निकच्या अंतर्गत येणार स्प्लॅट टेक्नॉलॉजी. स्प्लॅट म्हणजे स्पेशलाइज फिरोमोन्स ल्यूस ऍप्लिकेशन टेक्नॉलॉजी. यामध्ये विशिष्ट प्रकारचे कामगंध आहेत की जे आपल्या शेतामध्ये प्रति हेक्टरी प्रति एकरी हे विशिष्ट प्रकारे लावायचे. विशिष्ट प्रकारे लावल्यानंतर यामधून जो कामगंध निर्माण होतोय हा पतंग वर्गीय किडींना नेहमी कन्फ्यूज करत ठेवतोय. कन्फ्यूज केल्याच्या नंतर जी मादी पतंग आहेत अंडे घालण्यास प्रवृत्त होत नाहीत, जेणेकरून किडींचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये खूप कमी प्रमाणात होतोय. म्हणून मित्रांनो, बऱ्याचशा कंपन्यांनी असं तंत्रज्ञान विकसित केले, त्यात ATGC बायोटेक हैदराबाद ही एक कंपनी अशी आहे की हिने टूथपेस्टच्या फॉर्म्समध्ये हे कामगंध तयार केलेले आहे आणि याचे ट्रायल्स महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी सध्या चालू आहेत. बऱ्याचशा ठिकाणी सध्या चालू असतानाच त्याचा रिझल्ट खूप चांगल्या प्रमाणात आलेला आहे आणि बरेचसे शेतकरी या तंत्रज्ञानाला खूप महत्वाचा प्रतिसाद देत आहेत. प्रतिसाद दिल्यानंतर शेतकऱ्यांचं जर आपण फीडबॅक घेतलं तर शेतकरी स्वतःहून सांगतात महागडे केमिकल्स वापरून काही फायदा नाही, परंतु जर आपण या लो कॉस्ट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कीड नियंत्रण जर केलं तर हे अगदी विशेष म्हणजे हे आपल्याला खूप फायदेशीर पडेल असं त्यांचं म्हणणं आहे. बऱ्याचशा ठिकाणी संशोधनामध्ये असं आढळून आलंय की मित्रांनो, या किडींचा 80-90% कंट्रोल या कामगंधाच्या माध्यमातून करण्यास मिळते. हे तंत्रज्ञान सध्या आपण वांगी पिकांमध्ये जर बघितलं तर वांगी पिकाची महत्वाची कीड शेंडा आणि फळे पोखरणारी अळी, या अळीच्या वर हे खूप महत्वाचं काम करते. शेतामध्ये विशिष्ट प्रकारे लावून याचा जर आपण रिझल्ट बघितले तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी याचे रिझल्ट अगदी चांगल्या प्रकारे आहेत. मित्रांनो, जर आपण वांगी उत्पादक असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूपच महत्वाचा राहणार आहे, कारण वांग्या पिकावर येणारी शेंडा आणि फळे पोखरणारी अळी, या अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोक बरेचसे असे महागडे केमिकल्स वापरतात, परंतु त्यांना पाहिजे तसं असं नियंत्रण मिळत नाही. तंत्रज्ञान कुठलंही असो, ते वापरणं खूप महत्वाचं आहे. ते तंत्रज्ञान आपल्याला नेमकं कसं वापरायचंय त्याबद्दल आपल्याला सर्व जाणून घेणं हे महत्वाचं आहे. जाणून घेतल्या वेळेस त्या तंत्रज्ञानाबद्दल खरंच हे आपल्याला उपयोगी पडेल का आणि कीड नियंत्रणामागचं विशेष म्हणजे हे खूपच चांगलं आहे का, या बाबतीत आपण जरा विचार करू. मित्रांनो, महाराष्ट्रात वांगी पिकाची लागवड सर्व जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असून या पिकाखाली अंदाजे 25,000 हेक्टर क्षेत्र सध्या आहे. भाजीपाला पिकांच्या लागवडीखाली एकूण क्षेत्रापैकी 12% क्षेत्र या महत्त्वाच्या भाजीपाला पिकाखाली येते. या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर सर्व हंगामात सुरू असते. खरीप, रब्बी आणि उन्हाळ्यातही या पिकाचे उत्पादन घेण्यात येते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्र पीक म्हणूनही वांग्याची लागवड अगदी मोठ्या प्रमाणात करतात. तसेच सद्य परिस्थितीमध्ये संकरित जातींच्या क्रांतीमुळे वांगी हे पीक सर्व प्रकारच्या हवामानात अगदी उत्तम प्रकारे याची लागवड करण्यात येते.
वांगी पिकावर महत्त्वाचं करून शेंडा आणि फळे फोफरणारी अळी, तुडतुडे, मावा आणि कोळी या किडींचा प्रादुर्भाव होतो. तर महत्त्वाची कीड म्हणजे शेंडा आणि फळे फोफरणारी अळी. या अळीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून फिकट पांढऱ्या रंगाच्या ह्या अळ्या शेंड्यातून खोडामध्ये शिरून आतील भाग पोखरून खातात. त्यामुळे झाडाचे शेंडे वाळून वाढ खुंटते. फळे लहान असताना अळी अगदी देठा जवळून फळात शिरून फळाचे नुकसान करते. तर या किडीचा प्रादुर्भाव कित्येक वेळा वाफेतील रोपांवरच होतो आणि रोप लागवडीनंतर फळे काढणीपर्यंत चालू राहतो. मित्रांनो, हे कामगंध ट्यूबच्या रूपात तयार केलेले असून प्रति एकरी याचा डोज 125 ग्रॅम एवढा आहे. प्रति एकरी याचे प्रमाण वापरत्या वेळेस साधारणतः 400 ठिपके आपल्या शेतामध्ये विखुरले गेलेले पाहिजे. पहिल्यांदा रोपे लागवडीच्या वेळेस वापरावे. साधारणतः 30 सेंटीमीटर लांबीच्या बांबूवर याचा 0.3 ग्रॅम एवढा ठिपका 15 ते 25 सेंटीमीटर जमिनीपासून उंचावर असेल याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे दुसरी आणि तिसरं वेळेस याची वापरण्याची पद्धत डायरेक्टली आपण झाडावर झाडाच्या बुंध्यांवर 6 ते 8 इंच खाली ठिपक्याच्या स्वरूपात लावावे. म्हणजेच पहिली ॲप्लिकेशन आपण झाडे लावते वेळेस करावी, दुसऱ्यांदा त्यानंतर 30 ते 35 दिवसांनी करावी, तिसऱ्या वेळेस 65 ते 70 दिवसांनी लावावी, तर साधारणतः 30 ते 35 दिवसांनी पुन्हा लावावे शेवटच्या हार्वेस्टिंगपर्यंत. लावते वेळेस मित्रांनो एक दक्षता घ्यायची आहे. पहिल्या वेळेस जर आपण याचा उपयोग पहिल्या आणि तिसऱ्या आपल्या पिकाच्या ओळीमध्ये जर करत असेल तर दुसऱ्या वेळेस याचा उपयोग आपण दुसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये करावा. त्याचप्रमाणे अतिरिक्त किडींचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये होत आहे का हेच बघण्यासाठी आपण वॉटर ट्रॅप प्रति एकरी 2 लावावे, ज्यामध्ये याच कामगंधांचा वापर करावा, जेणेकरून आपल्या शेतामध्ये या किडीचा प्रादुर्भाव नेमका किती टक्के होत आहे यास आपल्याला जाणून येते. यामध्ये कुठलंही रासायनिक किंवा कीटकनाशक नाही आहे. हे जैवविघटन होणारं असून याद्वारे जमिनीमध्ये किंवा झाडामध्ये कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक अंतरक्षित होत नाही. हे वापरण्यात अगदी सेफ असून मित्रकिडींनाही याचा कुठलाही दुष्परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे परागकण वाहून नेणाऱ्या मधुमक्षिका यावरही कुठला परिणाम होत नाही. शेतकरी मित्रांनो, आपण कीड नियंत्रणासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतो हे तर आपल्याला माहितीच आहे, परंतु कीड नियंत्रणामध्ये लो कॉस्ट टेक्नॉलॉजी वापरणं हे खूप महत्त्वाचं आहे. सध्याच्या ह्या युगामध्ये शेतकरी सेंद्रिय शेतीकडे फार कल घेतोय. सेंद्रिय शेतीकडे कल घेता वेळेसच लो कॉस्ट टेक्नॉलॉजी पेस्ट मॅनेजमेंट वापरणं किंवा कीड नियंत्रणाचं तंत्रज्ञान वापरणं हे सध्या खूप काळाची गरज आहे. म्हणून हे तंत्रज्ञान कदाचित आपल्यासाठी खूप उपयोगी पडेल असं मला वाटतंय. म्हणून मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.